नमस्कार, मी निनाद पाटील, तारांगण या मासिकातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. थेट फ्रॉम सेट या सेगमेंटमध्ये या महिन्यामध्ये कोणती सिरियल असेल बरं याची उत्सुकता तुमच्या चेहऱ्यावरती आम्हाला स्पष्ट दिसते आणि याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान आहे. या महिन्यामध्ये आपण आलो आहोत थेट फ्रॉम सेटसाठी कलर्स मराठी या वाहिनीच्या आई मायेचं कवच या सिरियलच्या सेटवरती. आता आपण आज जाऊया आणि मस्तपैकी सर्व कलाकारांशी धम्माल करूया, गप्पा मारूया. या नमस्कार. नमस्कार, तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. थँक्यू. आणि आज आपण मस्तपैकी गप्पा मारणार आहोत थेट फ्रॉम सेट या सेगमेंट मध्ये आणि सगळे एकदम फ्रेश मूड मध्ये आहातच. आणि अशी गोल्डन भेट म्हटलं तर फ्रेश होणार. डोंट वेट, लेट यू बाय. मग अशी पाहिलं गेलं ब्रेक मध्ये तुम्ही छान सगळे एकमेकांचे डबे वगैरे वाटून घेत होतात, तर ते नेहमी असं असतं काय म्हणजे रोजच असत. आम्ही सगळेच बोलते जण डबे आणतो त्याचं जेवण आणि सगळे वाटून खातो. जे काय असेल ते प्रत्येक जण एकमेकाला देऊन त्याच्या शेतात. आमच्या ताटात खूप भाज्या असतात. एवढं जेवण असतं की म्हणजे आम्हाला युनिटचं जेवण किती टेस्टी असलं तरी नाही लागत. थोडं घरगुती आमचं सगळं याच्यावरती बदल. प्रत्येक जण घेऊन येतो. आपण सगळे प्रेफर करतात आरोग्याच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने चांगलं आहे. फिटनेस म्हटलं हिची मगाशी बोलण्याच्या उभारी म्हणजे हिची आई कोण फिटनेस विषयी बोलली जर ऐकू ना आपण काय बोलूयाई प्रोफेशनली तिला फिटनेस म्हणजे काय ते माहिती आहे. काय काय करायचं ते माहिती असं आमचं समज आहे. तिने आम्हाला सांगितलं राहिलं की फिटनेस म्हणजे काय म्हणजे मार्गवाहिताई मी आम्ही बरेच सॅलॅड वगैरे काही काही चांगल्या पौष्टिक गोष्टी आणायचो पण तिच्यामुळे आम्हाला फिटनेसची नवीन व्याख्या कळली. जस्टिफिकेशन हे की ऑइल हे नीज साठी चांगलं असतं. दॅट इज हेल्दी. नाही तिचं हे काय डेफिनेशन आउटडोर शूट करून जी फिट येते त्या फिटनेस ती पुढे काय हाल होतात हे तिचं माझ्या वेळी त्यालाच एक लागून असून एक जो एक प्रश्न येतो की आता ती डायट कॉन्शियस खूप आहे तर सगळ्यांना कळत असेल त्यातल्या सारख्या सर त्याच्यामधलं आता ती तोंडावाटे नीट चांगल्या गोष्टी खात नाही त्याच्यामुळे तिला एक कोर्स करायला सांगितलं पाच बिनवेलच्या इंजेक्शनचा जे मी इंजेक्शन खूप घाबरते. हिचं एक आणि एक वैशिष्ट्य आहे कुठलाही प्रश्न दिला जर का विचारला तर आधी लाजणं प्लस आन्सर इक्वेशन. मला वाटत तू सगळ्यात तेजस इकडे उत्सापती तेजस नाहीये आमच्यामध्ये त्यातल्या त्यात विशाल मस्ती करू बाकी आमच्या आमचं प्रेरणास्थान भार्गवी सगळ्यांना बोलायला खूप आवडतं बोलायला चान्स मिळाला पाहिजे. विद्वत्ता प्रगल्भता भाषणाचं प्रभुत्व एवढा आहे तुमचं वाक्य आणि इमोशन आपण फ्रॉम जोक्स तिला रवींद्रव्याचं वगैरे देखील पटवलं की ती उपसर्ग कलाकार ज्याला म्हणतात मलाही तिथून जन्मला येते म्हणतात त्या कॅटेगरीतले ती आहे. तिला मी 20 वर्ष ओळखतोय अतिशय ठीक आहे. शांत आहे म्हणजे आज पहिला दिवस आहे की काय असं दुसरा दिवस आहे पण सेटवरचं वातावरण एवढं मी म्हणजे जॉली दिसतंय मला 2 दिवसापासून सगळे असे कम्फर्ट झोन आपल्या
ते तुम्ही मगाशी बोललात तसं की तुम्ही इतकं ते सांभाळून घेता नव्या सूर्यांना हे खूप महत्वाचं आहे. गोष्ट खूप छोटी आहे पण अति अत्यंत महत्व आहे. संस्कार दिसतात ते आम्हाला पण यांना सांभाळायला लागतं. हे जेव्हा गाडीत बसतात तेव्हा या आधी सगळ्या आणलेल्या गोष्टी परत गाडीत ठेवल्या आहेत की नाही हे सगळं आम्हाला सांभाळायचं. एकदा येतो आणि जातो काका सेटवर तीन चार जायचं. त्यासाठी फोन करायला मला इतकी लाज वाटत होती. आता याच्यावर सोल्युशन एकच बदाम ते सोल्युशन बदाम खूप सगळे मिळून तुम्ही काळजी घेताय. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं म्हणजे आम्ही काळजी घेतो. झोमॅटो लोक सारखे डिलिव्हरी बॉयज असतात तेही यांचे फोन आणून देतात परत विचार. बातमी अशी आहे माझ्या माहितीप्रमाणे ही एकमेव सिरियल अशी आहे मराठीतली की जी हिंदी मध्ये सुद्धा दाखवली जाते. तुमच्या काय नेमक्या भावाने कारण 150 एपिसोड आता आपण कम्प्लीट केलेले आहेत आणि ते सक्सेस दिसत आहे. तुमच्या नेमक्या सगळ्या टीमच्या काय भाव तुमच्या वेळी कोणी असं म्हणजे मला असं वाटतं की कलर्स रिश्ते युके 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 मध्ये हा विषय त्यांना असा मांडावा असा वाटला की जो पुढच्या पिढीसाठी खूप उपयोगी आहे आणि भारताबाहेर पण पालक त्या गोष्टींना समस्या ही कॉमन आहे सगळीकडे. म्हणून मला असं वाटतं की वूड आणि या सगळ्यांनी ठरवलं की कलर्स विषय युके अँड होईल इथे आमची सिरियल डब म्हणून दाखवली जाते. हा एक खूप अभिमानाची गोष्ट आहे आम्हा सगळ्यासाठी आणि पुढच्या वेळेला आपण युकेला इंटरव्ह्यू करू ना आपला. अरे निश्चित कारागणचे जे दर्शक आहेत ते वाचक आहेत ते जगभर पसरलेले विखुरले निश्चित आपण तिकडे करूया. आणि तुम्ही तुमचा सगळ्यात महत्वाचा वेळ दिला त्याच्याबद्दल तारांगणतर्फे सर्वांचे खूप खूप आभार आणि खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही तिघही म्हणजे फुल फिटनेस काय म्हणजे शब्द नाही चार अक्षरं फिटनेस ही चार अक्षरं नसून तुमच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे हे बघूनच कळतंय. वेगळं सांगायला नको मी पण थोडं मोटिवेट होतोय तुमचं. तर या डेली सोपच्या रगड्यामध्ये तुम्ही कसा फिटनेस सांभाळता थोडस आपल्या प्रेक्षकांसाठी विशाल. हा तर खरंच पहिल्यांदा मला या पहिल्या सेटवरती दिसलं की लोक फिटनेसच्या बाबतीत खूप फिटनेसला इम्पॉर्टन्स देतात. बागी मॅम म्हणा किंवा सर म्हणा कारण मी माझ्या वैयक्तिक मी सांगतो की मला जिमसाठी वेळ नाही मिळत म्हणून मी 24 आवर्सची जिम ओपन आहे ती लावली. एक्सक्युजेस देऊन चालणार नाही. आपल्याला आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस तरी वर्कआउट करता यावं असं माझं असं मला वाटतं. आणि हा खरंच कारण त्याशिवाय आपण फिट नाही राहणार. आपण डायट घरचं जेवण मला मिळतं कारण सेटवरती येतं त्यावेळी सगळे घरातून डबा घेऊन येतात. मी एकटं जातो त्यामुळे काही हे नाही पण घरचं जेवण खातो जेवढं खायचं आहे तेवढं कॅल्क्युलेशन मला समजलं की चांगलं काय खाल्लं पाहिजे आणि काय वाईट आहे. सो या दोन्हीचा संतुलन ठेवून जर आपण डाएट प्रॉपर केला तर प्रॉपर डाएट प्रॉपर वर्कआउट आणि रेस्ट थोडी कमी मिळते पण आम्ही ते मॅनेज करतोय. सो आठवड्यातून 3-4 दिवस तरी वर्कआउट करतोच. आणि आता जेवणाचा विषय काढला आणि विशालने थोडक्यात तुम्हाला हिंट दिलेली आहे की तो एकटा राहतोय. सो त्याच्या ऑफिशियली जेवणाची सोय होईल फिटनेसवाल्या जेवणाची असं मला खूप इथूनच इथेच 1, 2, 3 बाबा म्हणजे सगळेजण डबा घेऊन येतात एवढं पोट भरून जेवतो. सो बघू पण रात्रीच्या जेवणाची सवय झाली तर काय प्रॉब्लेम नाही. पण मला असं वाटतं की ह्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे की जेवढं तुमचं फिटनेस असतो तेवढं तुम्ही कामही चांगलं करू शकता आणि खूप वर्ष करू शकता. कारण शरीराला एक स्वतः काय म्हणतात त्याला शरीराचा पण मान ठेवला पाहिजे की त्याला एक फिट ठेवण्याच्या दृष्टीने आणि मला असं वाटतं निरोगी ठेवण्याच्या दृष्टीने अनेक गोष्टी केल्या. म्हणजे आता मी छान बारीक झाले आणि 5 वर्षांनी परत काटा माझा हल्ला तर काही उपयोग नाही आहे. त्याच्यापेक्षा मेंटेन चांगलं केलं पाहिजे. हा जसं जिम म्हणतो तसं खरंच मला आणि वरदला ॲक्सिल्युटली 6 महिने खूप आमचं एक फिट शेड्यूल चाललं आहे. पण मग आम्ही दोघंही खाण्याकडे खूप लक्ष देतो की
जेव्हा जमेल तेव्हा वॉकला जाणं, सेटवर वेळ असेल तर आम्ही सेटवर चालतो थोडं, पण आम्ही जेवण मात्र खूप स्ट्रिक्टली फॉलो करतो. मोजकं म्हणजे घरचं, घरचा डबा आणतो, मी डबा आणतो, मग बाबा डबा आणतात, आई आमच्याकडे सगळेच पूर्ण डबे आणणार आहेत. सो फूड हा सुद्धा एक तुमचा उत्तम मार्ग आहे फिटनेस ठेवण्यासाठी. जर तुम्हाला ते जमत नसेल तर हे तरी नीट बॅलन्स करा. तर आम्ही पूर्णपणे अन्न बॅलन्स करतो असं आम्ही रिक्षा चालव उड्या म्हणजे लेखक आहेत कुलकर्णी सर आई मायचं कवच या मालिकेचे, त्यांना जरा कुठे वाटलं की भार्गवीने थोडं पुटावून केलंय वरच लगेच सुहानीला गायब करून टाकतात ते, म्हणजे मग तिच्या मागे आमची पळापळ असते की यांचा कार्डिओ इकडे तरी होईल. नो, बट आमच्या सगळ्यांच्या फिटनेस, मला असं वाटतं की पूर्वी ना थोडे मराठी कलाकार फिटनेस कडे लक्ष द्यायचे नाही, सगळेच कलाकार म्हणजे इनफॅक्ट मला असं वाटतं की आज अशोक मामांचा 75वा वाढदिवस झाला, ज्या पद्धतीने फिट आहेत सचिन सर आणि सगळ्या लोकांनी स्वतःचा फिटनेस खूप छान, महेश सर फॉर दॅट मॅटर, महेश सर, सो ऑब्व्हियसली, सो मला असं वाटतं की आता सगळे जण फिटनेस कडे खूप छान बघायला लागले. सो मराठी कलाकार फिटनेस म्हणजे मेन थिंग की तुम्ही फक्त मस्कुलर पाहिजे असं नाही ना, तुम्ही किती फिट आहात, फ्रेश आहात, ते जास्त महत्त्वाचं आहे. थँक्यू, तुम्ही खूप छान टिप्स दिलेत आमच्या स्पेशल सगळ्यांसाठी, तारांगणच्या वाचकांसाठी आणि दर्शकांसाठी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.